फ्रेंड्स आता आपण पाहूया डंपी लेव्हलच्या टेम्पररी ऍडजस्टमेंट्स कशा करायच्या. पहिल्यांदा इन्स्ट्रुमेंट्स बॉक्स मधून घ्यायचा आहे, ते ट्रायपॉडच्या टॉप वरती ठेवायचं आहे. हा जो सेंटर बोल्ट आहे त्याच्या सहाय्यानं हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते फिक्स करायचं आहे. सेंटर बोल्टच्या सहाय्यानं आपण फिट केलंय ट्रायपॉड. जो आहे तीन लेग्स असलेला हा ट्रायपॉड आहे, त्याला स्लायडर्स आहेत, त्याला व्यवस्थित स्प्रेड करायचंय. हे या ठिकाणी फिट केलं आपण. हे सगळे जे क्लॅम्प्स आहेत ते टाईट असले पाहिजेत की जेणेकरून ते स्लाइड्स नाही झाले पाहिजेत. हे आपलं फिक्सिंग झालं. पहिली स्टेप काय आहे, फिक्सिंग अप इन्स्ट्रुमेंट ऑन ट्रायपॉड टॉप. आता दुसरं काय करायचंय, तर या ठिकाणी ही लॉन्जिट्युडनल बबल ट्यूब आहे, तर तो बबल सेंटरला आपल्याला आणायचा, म्हणजे आपल्याला लेवलिंग करायचंय. तर लेवलिंग करताना पहिली स्टेप आहे लेग ऍडजस्टमेंट. आता मी या ठिकाणी बघतो की इकडे मला तो बबल दिसतोय, म्हणजे हा जो लेग आहे मी तो ऍडजस्ट करून खाली घेतो. थोडासा याचा स्क्रू लूज करायचा आहे आणि मी असा हा लेग ऍडजस्ट केला. आता माझा बबल हा सेंटरला आलेला आहे, माझी झाली लेग ऍडजस्टमेंट. त्याच्यानंतर लेवलिंग कसं करायचंय, तर हा जो टेलिस्कोप आहे कोणत्याही दोन फूट स्क्रूजला पॅरलल ठेवायचा. आता मी पॅरलल ठेवलाय आणि फर्स्ट फिंगर आणि थंब मध्ये हे दोन फूट स्क्रूज घ्यायचे आणि एकतर आतमध्ये किंवा बाहेर ऑपरेट करायचे आणि बबल सेंटरला आणायचा आहे. आता हा बबल सेंटरला आलेला आहे. आता मी काय करणार आहे, हा इथे बबल तुम्हाला दिसतोय बघा, हा बबल सेंटरला आलेला आहे. आता हा टेलिस्कोप त्या दोन फूट स्क्रूजला क्रॉस ठेवायचा आहे. त्याच्यानंतर मग तो जो बबल आहे तो पुन्हा सेंटरला आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या ठिकाणी हा मी सेंटरला आणलेला आहे, म्हणजे एकदा आपण पॅरलल ठेवलं आणि एकदा क्रॉस ठेवलं. हा बबल इथे तुम्हाला दिसतोय की हा सेंटरला बबल आलेला आहे. हीच प्रोसिजर परत एकदा आपण करायची, रिपीट करायची. म्हणजे काही मायनस त्याच्यामध्ये असेल डेव्हिएशन तर ते आपल्याला काढता येईल. बबल सेंटरला आलेला आहे, इकडेही मी चेक करतो, इकडेही बबल सेंटरला आलेला आहे. हे माझं लेवलिंग झालंय, हे माझं लेवलिंग झालंय. दुसरी स्टेप माझी झाली. आता तिसरी स्टेप काय, तर फोकसिंग ऑफ आयपीस. आयपीसचं फोकसिंग करण्यासाठी काय करायचंय, तर याच्यामधून बघायचंय पुढे समोर एक पांढरा व्हाईट पेपर ठेवायचा आहे आणि हा जो डायफ्राम आहे तो फिरवायचा आहे आणि फिरवून बघायचंय. डायफ्राम वरती एक व्हर्टिकल लाईन असते आणि एक अडवी म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन असते, तर ती तुम्हाला क्लिअर व्हिजिबल झाली पाहिजे. तर इथे ऍडजस्टमेंट करून ती व्हिजिबल करायची. मी आता ती केलेली आहे, म्हणजे मी काय केलंय, फोकसिंग ऑफ आयपीस केलेला आहे. आता चौथी स्टेप काय आहे, तर फोकसिंग ऑफ ऑब्जेक्ट ग्लास. मला स्टाफचं रीडिंग बघायचं आहे. आता इकडे समजा आपला स्टाफ आहे, तर तो स्टाफ मला बघायचा आहे. तर स्टाफसाठी मी काय करणार आहे, हा जो फोकसिंग स्क्रू आहे तो आयदर फॉरवर्ड डिरेक्शनला किंवा बॅकवर्ड डिरेक्शनला मी मूव्ह करणार आहे आणि ते बघून मग मी त्याचं फोकसिंग करणार. हे मी या ठिकाणी फोकसिंग करतोय, म्हणजे थोडक्यात झूम करतोय आणि पिक्चर क्लिअर करतोय. हे माझं पिक्चर क्लिअर झालेलं आहे, म्हणजे माझी चौथी स्टेप सुद्धा पूर्ण झालेली आहे, ती म्हणजे फोकसिंग ऑफ ऑब्जेक्ट ग्लास. तर टेम्पररी ऍडजस्टमेंट म्हणजे काय, तर पहिल्यांदा फिक्स अप द इन्स्ट्रुमेंट ऑन ट्रायपॉड टॉप, ते आपण याच्यावरती ठेवलेलं आहे, सेंटर बोर्डच्या सहाय्याने फिक्स केलेलं आहे. सेकंड स्टेप लेवलिंग अप द इन्स्ट्रुमेंट, ते आपल्याला दोन पद्धतीने करता येतं, एक लेग ऍडजस्टमेंट आणि दुसरं युझिंग बाय फोर स्क्रूज. तिसरी स्टेप आहे फोकसिंग ऑफ आयपीस, या ठिकाणी डायफ्राम आपण व्हिजिबल केलेला आहे हा ऍडजस्ट करून. आणि चौथी स्टेप आहे फोकसिंग ऑफ ऑब्जेक्ट ग्लास टू रिमूव्ह पॅरलक्स. पॅरलक्स म्हणजे काय, समोरचं जे चित्र आहे ते दुसरं तुम्हाला दिसतंय, तर हा फूट स्क्रूज ऑपरेट करायचा आणि पिक्चर क्लिअर करायचं. अशा रीतीनं या चार स्टेप्स केल्यानंतर तुम्ही स्टाफ रीडिंग घेऊ शकता. या झाल्या टेम्पररी ऍडजस्टमेंट्स ऑफ डंपी लेव्हल. थँक्यू.